हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल होप ऑल आर डुईंग ग्रेट सो मी माझा हा व्लॉग शूट केला होता बट मला एडिट करायला वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळे मी तसाच ठेवला बट माझी इतकी मेमरी फुल झाली मोबाईलची सो so, मी आत्ता आहे तसं एडिटिंग करणार आहे आणि मी या व्लॉगचे स्टार्ट केलं होतं सकाळपासनं मॉर्निंगपासनं तर मी माझ्या हेअर्सला मास्क लावत होते जे की आहे जस्ट हबचं ऑइल मास्क अँड लिटरली खूप छान आहे ते मास्क सो मास्क वगैरे लावलं मी फ्रेश वगैरे झाले अँड ब्लॉक कंटिन्यू केला सो so, आज मी तुम्हाला मी माझ्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहे ते पण दाखवणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या ह्या ड्रॉअरमध्ये पूर्ण मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत इथे मी माझे सगळे इयर ठेवते तर हा बॉक्स तुम्ही पाहिला असेल सिटी बँकने मला जेव्हा मी जॉईन झाले त्यावेळेला त्यांचा जॉईनिंग बॉक्स होता ह्याच्यामध्ये मला सगळं लॅपटॉप वगैरे भेटलं होतं बट मी या बॉक्सला या कामासाठी यूज केले आणि साईडला तुम्ही पाहू शकता जस्ट हबचा जो बॉक्स डब्बा आहे तो माझा हेअर मास्क आहे आणि माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये मा तुम्ही पाहू शकता हे ॲलोवेरा जेल्स देन बँगल्स माझ्या सनस्क्रीन बायोडर्माचे प्रॉडक्ट जे मी यूज करते मायग्लमचं फाउंडेशन जे मी यूज करते हे सगळं ठेवले आणि सध्या सगळं मेसी झालेलं आहे सो नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे फेसवॉश कोणते आहेत सो जस्ट ओ ओवरऑल मी दाखवणार आहे कोणते कोणते ते नाही दाखवते सो हे सगळे फेसवॉश आहेत आणि टोनर आहेत प्लस uh, हे एलोवेरा जेल आहे हे पाहू शकता डॉट एनकीचं फेसवॉश आहे ते पण खूप छान आहे देन बॉडी वॉश आहे सो uh, so हे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते मी जस्ट वन टाईम यूज केले आहेत बाकी तसेच आहेत यू कॅन सी हे सोप वगैरे आहेत सो सगळे मला कोलॅबरेशनमध्ये हे प्रोडक्ट्स आले आहेत आणि यू कॅन सी सगळी रेंज जी आहे हे सगळे सिरम्स आहेत फॉर ऑइली ड्राय स्किन आणि हे अगेन टोनर्स आहेत बॉडी मॉइश्चरायझर आहे हे एफसा टोनर आहे जे की मला आवडलं होतं हे टॉप सिक्रेटचं टोनर आहे आणि खाली अर्बन इसेनचं टोनर आहे सो हे जे प्रोडक्ट्स आहे जर तुम्हाला हवे असतील तर प्लीज मला पिंक करा अँड हे बायोडर्मा थ्रू बायो मला हे बायोडर्मा प्रोडक्ट्स आले होते त्यावेळेला माझ्या कपाटामध्ये एवढं मेसी सगळं सामान झालं होतं आणि हे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आता हे मी मॉइश्चरायझर दाखवते तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे जसं फॉक्स टेल सेटाफिल ड्युटी डर्मा विहादो आणि खूप सारे म्हणजे माझ्याकडे हे मॉइश्चरायझर्स आहेत हे स्क्रब आहेत खाली जर तुम्ही पाहिलं तर आणि हे बॉडी लोशन आहे सो so, मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन मी ऑलमोस्ट सोबत ठेवले आहेत देन हे सगळे स्क्रब आहेत माझ्याकडे अँड जेही मला सूट करतात ते मी कंटिन्युअसली यूज करत असते सो so, हे खाली जर तुम्ही पाहिले तर माझे सगळे मास्क आहेत जसं की नेचर्सचं एक मास्क माझ्याकडे आलं होतं फेस मास्क हे बाय ऑर्गन ऑर्गेनिकचं फेस मास्क आहे देन सॅनफीचे हे इंटिमेट प्रोडक्ट्स आहेत ते पण मी अजून यूज नाही केले बट या इट्स गुड एम कॅफेनचे प्रोडक्ट्स आहेत अँड इकडे ह्या सेक्शनमध्ये मा माझ्या सगळ्या सनस्क्रीन्स आहेत सो हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत ना एकतर मी ओपन नाही केलेले आहेत आणि जेही मी ओपन केले आहेत सो हे सनस्क्रीन सोडून तर मी जस्ट वन टाईम के यूज केलेला आहे अँड मला वेळ भेटत नाही आहे ॲक्च्युली सो मला या प्रोडक्ट्सला कुठेतरी प्रॉपर हे करायचं आहे की ज्याचा यूज होईल देन इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे हे पावर गमीजचे पण दोन कंटेनर आले होते ज्याच्यामध्ये माझ्याकडे ब्लिसफुल गमीज होत्या आणि हायजीन रिलेटेड काही प्रोडक्ट आहेत हे जर तुम्ही पाहू शकता तर माझ्याकडे ग्लोसाठी पावडर आली होती वुमन आहे स्पेशली ती आणि इथे पिरियड रिलेटेड वगैरे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते पण मी ठेवलेले आहेत आणि हायजीन रिलेटेड प्रोडक्ट्स ऑब्वियसली जे की मला पी आरमध्ये आले होते आ, इवन ग्रीन टी टॅबलेट्स पण मी ते थे ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता अँड हे आहे टेम्पॉन्स सो असं सेशन वाईज मी सगळं सेपरेट करून ठेवलेलं आहे जेणेकरून मला कधी का काही हवं असेल तर मी इझिली घेऊ हो शकते अँड फायनली हेअरॉल मध्ये तुम्ही पाहू शकता हेअर रिलेटेड प्रोडक्ट्स हेअर केअर नाही दाखव आणि प्रोडक्ट्स आहेत जे की खूप जास्त छान आहेत नेचर इसेनचे कोलॅब्रेशन मध्ये मला हे फेशियल किट्स किंवा ब्लिचिंग किट वगैरे आलेले आहेत ते तुम ला से मी तुम्हाला दाखवत आहे देन इथे हे सगळं मेकअपचं सेशन आहे सो आता मी तुम्हाला सगळं स्किन केअर दाखवलं होतं आणि इकडे मेकअपचं सगळं माझं सामान आहे सो माय ग्लॅमचे लिपस्टिक वगैरे कॉम्पॅक्ट काजल ब्लशेस देन ब्यूटी से हे माझ्याकडे फाउंडेशन्स आले होते ते पण आहेत सो येस ॲक्च्युली सी प्रोडक्ट्स येतात याच्यावरती व्हिडिओ आम्ही काढतो बट याच्यासाठी पण एफर्ट्स दिलेले असतात सो एक व्हिडिओ जर मला काढायचा असेल ऑब्वियसली मला तीन तास घालवावे लागतात किंवा सपोज काही दोन तास घालवावे लागतात त्यानंतर मला हे प्रोडक्ट रिसिव्ह होतात सो so, आता माझ्याकडे हे पी आरसाठी आले होते प्रोडक्ट्स तर तुम्ही पाहू शकता पिलग्रीमचे तीन माझ्याकडे हे आलेत बॉडी मिस्ट आणि ही एम कॅफेनची सनस्क्रीन एम कॅफेनचं माझ्याकडे हे सीरम आलेलं आहे आणि याचा मला व्हिडिओ बनवायचा होता त्यावेळेला सो so, दुपारचा टाईम झाला होता जस्ट मी जेवण वगैरे करत बसले होते आय गेस आणि आंब्याचा सीझन होता सो so, आंबे पण खात होते नंतर आय गेस तो क्लिपनंतर येईल हे मला रुटी वेटकडून प्रोडक्ट्स आले होते ज्याच्यामध्ये मला प्रोडक्ट्स मी हे वन प्लसचे इयरबड्स पण दाखवले आहेत आता मला आठवत नाही सो नंतर माझ्याकडे वेळ होता सो मी हा नेचरिसेनच्या पर्ल किटने फेशियल स्टार्ट केलं होतं सो तो पण मी व्हिडिओ शूट केलेला आहे बट मी आता सगळा दाखवणार नाही आहे लेट्स सी अनादर सेक्शन यप सो मी तुम्हाला बोलले होते ना मी आंब्याचा काहीतरी व्हिडिओ काढला आहे सो हे त्यावेळेला मँगोचा सीझन होता सो मस्त मी मँगो वगैरे खात होते संडेच्या दिवशी आफ्टर इटिंग मँगो मी आंघोळ करून फ्रेश झाले होते तुम्ही पाहू शकता सगळं काही रेडी आहे आणि आंघोळ केल्यानंतर मी फर्स्ट स्टेप माझं जे करत असते ते आईस क्यूब मी अप्लाय करत असते त्यामुळे मला आता कोणताही पिंपलचा प्रॉब्लेम होत नाही आहे फक्त जस्ट पिरियडच्या वेळेला मला पिंपल्स येतात ब बाकी इतर दिवशी माझ्या फेसवर काही प्रॉब्लेम नसतो मला अँड फायनली मला मॅगीचं एक आ, शूट करायचं होतं त्याच्यासाठी मी मॅगी बनवली पिक्स काढले आणि मॅगी खाऊन टाकली सो <laughs> so, भेटूया आपण अशाच ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू गायज टेक केअर